नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सबट्रॅक्शन विदाउट फॉर्म्युला पण ते फक्त युनिट रॉडचे बघितले. आज आपण युनिट रॉड प्लस टेन्स रॉड यांच्यावरती सबट्रॅक्शन कसं करायचं ते पण विदाउट एनी फॉर्म्युला ते बघूया. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 24 - 12. ठीक आहे, 24 - 12. 24 कसे घेणार? 20 आणि युनिट रॉड 4. 24 - 12 - 12 -12 कसे करणार? -1 - 2 - 1 - 2 - 12. सो आपलं आन्सर किती आलं? 10, 11, 12. ठीक आहे, आन्सर इज 12. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 56 - 06. 50 कशी घेणार आपण? 10 सोडवती वरचा बीट खाली 50 आणि 6 56. याच्यातनं किती मायनस करायचं आपल्याला? 06 म्हणजे 6. 0 म्हणजे 10 ऑर्डरवरती काहीच नाही करायचं आणि युनिट ऑर्डरवरून 6 मायनस करायचे. 6 मायनस आन्सर किती आलं आपलं? 50. आन्सर इज 50. देन नेक्स्ट और लास्ट क्वेश्चन आपल्या लास्ट क्वेश्चनमध्ये आहे. फर्स्ट ॲड 87. इथे ॲड 87च्या अगोदर कुठलंच साईन नाही आहे. जेव्हा कुठलं साईन असतं तेव्हा बाय डिफॉल्ट ॲड साईन असतो. ठीक आहे, आपल्याला किती ॲड करावं लागतील? 87. 87 कसे घेणार आपण? 10 ऑर्डरवरती 8 बीट, 50, 60, 70, 80 आणि युनिट ऑर्डर 7, 5, 6, 7. ठीक आहे, 87. 87 आपल्याला किती मायनस करायचे? 52. -50 - 2. ठीक आहे, सो आन्सर किती आलं? 10, 20, 30 आणि हे 5, 35. सो 35 इज अवर आन्सर. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकता. आणि जर तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ आपले बघायचे असतील तर तुम्ही आपल्या खाली चॅनलच्या खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. धन्यवाद.